नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतं. आता पुन्हा या मंदिरातील चर्चेला उधाण आलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा पुजाऱ्यांनी दावा केलाय. याबाबत खरं की खोटं याची शहानिशा प्रशासन करत असल्याचं सांगण्यात येते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याचं सांगण्यात आलंय. याबाबत पुजाऱ्यांनी दावा केलाय. याची सत्यता पडताळण्यासाठी तेथील प्रशासन मंदिरात पोहोचल्याचं सांगण्यात येते. दरम्यान CCTV तपासून त्या पिंडीवर खरंच बर्फाचा गोळा तयार झालाय की या पाठीमागे दुसरं काही आहे हे शासकीय अधिकारी तपासत असल्याचं सांगण्यात आलंय. पुजाऱ्यांकडून पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान यापूर्वी भारत चीन युद्धावेळी असा गोळा आल्याचं बोललं जात आहे. 1962 साली असाच बर्फ जमा झाल्याचं सांगण्यात आलं. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर हा चमत्कार झाल्याची माहिती देण्यात येते. ईशान्य भारतातील आसाम पाण्याखाली गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर चमत्कारिक बर्फ आल्याचं तेथील पुजाऱ्यांकडून बोललं जातं. पण यामागे नेमकं सत्य काय आहे याची शहानिशा प्रशासन करते.